नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी सर्वत्र अतिशय उत्साही वातावरणात आणि शांततेत मतदान पार पडलंय. नगर शहरासह नगर तालुका, कर्जत, जामखेड, शेवगाव, पाथर्डी, पारनेर, राहुरीतील मतदारांनी आपला कौल मतदान यंत्रात बंदिस्त केलाय. संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या लोकसभेच्या नगर दक्षिण मतदारसंघात मंगळवारी अतिशय चुरशीचे मतदान झालंय. सकाळपासूनच नगर शहरातील मतदान केंद्रांवर मतदारांचा उत्साह पाहायला मिळालाय. मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडा अशा आवाहनांमुळे मतदारांमध्ये चांगली जागृती झाल्याची पाहायला मिळाली आहे. नगर शहरातील विविध मतदान केंद्रांवर सकाळी रांगा लागल्या होत्या. दुपारी उन्हाचा चटका वाढल्यावर मतदान केंद्रावरील गर्दी काही प्रमाणात कमी झाली. नगरसह राहुरी, कर्जत, जामखेड, पाथर्डी, शेवगाव, पारनेर नगर तालुक्यातील मिळून 2030 मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली होती. काही ठिकाणी सकाळी मतदान यंत्रातील बिघाडाचे प्रकार समोर आले, त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित मतदान केंद्रांवर जाऊन मशीन बदलण्याची कार्यवाही केली. संवेदनशील मतदान केंद्रांच्या परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात होता. अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील 6 असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये आज दिनांक 23 एप्रिल 2019 रोजी मतदान प्रक्रिया जी आहे ती सुरळीतपणे सुरू आहे. एकूण 2030 मतदान केंद्र आहेत आणि प्रत्येक मतदान केंद्रावर कुठल्याही प्रकारची लॉ अँड ऑर्डरशी संबंधित कुठल्याही प्रकारची समस्या नाही आहे. प्रत्येक मतदान केंद्रामध्ये शांततेत मतदान प्रक्रिया चालू झाली आहे. काही मतदान केंद्रामध्ये EVM आणि VVPAT मशीन ते बदलायची वेळ आली, पण त्या मतदान केंद्रामध्ये आमचे सेक्शन ऑफिसरनी त्वरित 1/2 तासाच्या आत तिथे जाऊन त्यांनी जे आहे मशीन्स रिप्लेस केले आहेत आणि त्या पोलिंग स्टेशनमध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारचे अडथळाशिवाय जे मतदानची प्रक्रिया आहे ते सुरळीतपणे चालू आहे. आतापर्यंत अहमदनगर मतदारसंघामध्ये जवळपास 50% लोकांनी मतदान केलं आहे. ते 3 वाजतापर्यंतची रिपोर्ट आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की यावेळी अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील जे मतदार आहेत ते 2014 जवळपास 60% मतदान झाला होता. मला पूर्ण विश्वास आहे की ते तो जो आकडा आहे तो नक्की जे आहे 10% जे आहे त्यांनी जे आहे ते वाढणार आहेत. तर म्हणजे एकूण जे आहे अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण 70% जे आहे ते मतदान आता जो ट्रेंड आहे त्याप्रमाणे होणे अपेक्षित आहे. मतदानाची वेळ आहे ते सायंकाळी 6 वाजतापर्यंत राहणार आहे. तुम्ही अहमदनगरचे सर्व मतदारांना विनंती करतो, अनुरोध करतो की त्यांनी जास्तीत जास्त संख्येत येऊन जे पूर्ण मतदानाची प्रक्रिया आहे ते सफल करावे. भाजपाचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे तसेच राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप आणि अन्य उमेदवारांनीही विविध मतदान केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली. मतदान केंद्रांबाहेर राजकीय पक्षांनी बूथ लावले होते. त्या ठिकाणी दिवसभर कार्यकर्त्यांची गर्दी होती. नगर लोकसभा मतदारसंघातील लढतीकडे संपूर्ण जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागले आहे, त्यामुळे या ठिकाणी झालेल्या मतदानाचा कौल कोणाच्या बाजूने लागणार यासाठी सर्वांनाच 23 मे पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.